तर भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजची जी काय थंबनेल असेल ती पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ आपण कशावर करणार आहोत. तर मित्रांनो, बरेच दिवस झालं डिमांड होती आणि काही जणांनी कमेंट्स केल्या होत्या आणि काही जणांनी इंस्टाग्रामला मॅसेज करून मागणी केली होती की डॉक्टर अण्णाभाऊ साडे यांची जयंती आहे 1 ऑगस्टला, तर त्याच्यानिमित्त जे काही बॅनर असेल तर ते बॅनर घेऊन ये म्हणून. ओके मित्रांनो, आज जे काय असेल तर आपण सिंगल मॉडेलचा व्हिडिओ या ठिकाणी केलेला आहे. तर उद्याचा जो काही व्हिडिओ असेल तर तो ग्रुप बॅनरवर करायचा का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि सोबतच तुम्हाला दुसरं एक काम करायचं म्हणजे जर अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लाल रंगाचं बटन दाबा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे. ओके, सोबतच मित्रांनो तुम्हाला जायचं इंस्टाग्रामला आणि इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर समजा तुम्हाला जर काही अडचण येत असतील किंवा अजून तुम्हाला दुसरे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या सर्व गोष्टी तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता इंस्टाग्रामला. किंवा तुम्हाला जर काही पर्सनली बोलायचं असेल किंवा तुमचे काही एरर्स असतील किंवा तुम्हाला अजून दुसरी कोणती माहिती पाहिजे असेल तर या सर्व गोष्टीसाठी तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला मेसेज करू शकता. सोबतच या आणि एक निळं फॉलो नावाचं बटन असतं त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, कारण आज संध्याकाळी आपण जबरदस्त अशी एक जी काही रील असेल तर ती या ठिकाणी पोस्ट करणार आहोत. तर ती तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला फॉलो करायला नक्कीच करायचं आहे. ओके तर मित्रांनो, आता जाऊयात आपण आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी. ओके, तर जे काही फोल्डर असेल तर फोल्डर तुम्हाला अशा पद्धतीनं दिसणार आहे अण्णाभाऊ साठे 1 अशा पद्धतीनं फोल्डरचं जे काही नाव असेल तर दिलेलं आहे, कारण आज पहिलाच व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामुळे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते मी सांगून देतो. सगळ्यात पहिले तर तुम्हाला अशा पद्धतीची जी काही JPG डिझाईन असेल तर ती मी प्रोव्हाइड केलेली आहे, ही तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासोबत जे यूज केलेलं बॅकग्राऊंड असेल तर पूर्ण बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो आणि काही जण कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा विचारत आहेत की अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचं त्याच्यावर व्हिडिओ घेऊन ये. ओके, तर आता हा जो काही आपला सीझन असेल तर थोडेसे इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये, हे इव्हेंट संपल्याच्या नंतर लगेच आपण जे काही व्हिडिओज असेल तर हे सुद्धा या ठिकाणी चालू करूयात. ओके, हा झाला. त्याच्यानंतर हा जो काही PNG असेल, PNG सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. नेम प्लेट, मॉडेल, मॉडेलचं नाव, त्याच्यानंतर जे काही आपली मेंटेक्स PNG असेल ती आणि तिच्यासोबत हा डायलॉगचा PNG, त्याच्यानंतर लोगो आणि ही जी काही असेल ती आपली थंबनेल या ठिकाणी दिलेली आहे. ओके, तर थंबनेलवर या ठिकाणी नो पासवर्ड टाकलेला आहे, पण जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला असेल तोच तुम्हाला कलेक्ट करायचा आहे आणि जी काही तुमची फाईल असेल ती तुम्ही ओपन करण्यासाठी यूज करू शकता. ओके, चला आता जास्त बोर न करता आपण लगेच काय करूयात, आजची जी काही डिझाईन असेल ती क्रिएट करण्यासाठी जाऊयात. ओके, तर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली जे काही पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन असेल तर ते या ठिकाणी काय करायचं, ओपन करून घ्यायचं. ओके, तर ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता ते आपला मागचा जो काही व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जी आपण फाईल क्रिएट केली होती ती फाईल या ठिकाणी ओपन झालेली आहे. ओके, आणि सध्या भरपूर जणांचा प्रॉब्लेम्स असा आहे की माझा मोबाईल ह्या कंपनीचा आहे त्या कंपनीचा आहे तर त्याच्यामध्ये जी काही PIL फाईल असेल तर ती ओपन होत नाही आहे, किंवा जे काही ऑलरेडी होत्या ते डिलीट झालेल्या आहेत काही जणांच्या, त्याच्यामध्ये इम्पोर्ट होत नाही आहे. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स चालू आहेत, मलासुद्धा काही फेस झाले होते, पण त्याच्यावरचं जे काही सोल्युशन असेल ते छोटंसं मी या ठिकाणी काढलेलं आहे. तर उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगून देईल. तर त्याच्यावर व्हिडिओ केला तर तुम्हाला चालेल का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी आता नवीन फ्रेश ॲप्लिकेशन घेतलं होतं, कारण माझा 90 दिवसाचा गॅप झाला होता, त्याच्यावर मी सगळं रिस्टोअर केलं होतं आणि पुन्हा या ठिकाणी ॲड करत चाललो आहे. तर बघू शकता 2 व्हिडिओ आले होते, दोन्ही व्हिडिओच्या जे काही PIL फाईल्स असतील ते इथं अवेलेबल आहेत. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी जे काही उद्याचा व्हिडिओ असेल तर त्याची जी काही फाईल असेल ती सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला ॲड करून दाखवेल. ओके, सध्या आपण काय करूयात, आजची जी काही आपण डिझाईन करत असेल तर ती डिझाईन या ठिकाणी करूयात आणि ज्यांच्या मोबाईलमध्ये ओपन झाली त्याने डायरेक्टली जे काही PIL फी असेल ती ओपन करा, किंवा ज्यांचा नाही झाली त्यांनी जे काही PIN जे असतील ते यूज करा. परवा दिवशीचा जो काही याच्यावरचा व्हिडिओ असेल PIL फी फाईल कशी ॲड करायची त्याच्यावर मी घेऊन येईल आणि प्रॉपर तुमचं सर्वांचं जे काही मोबाईल्स असेल त्याच्यामध्ये चालेल असं मी तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन देऊन टाकेल. ओके, तर बराच वेळ गेलेला, त्याचे काही न्यू टेक्स्ट असेल या ठिकाणी डिलीट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करून जायचं इमेज साईजवर आणि ही जी काही साईज असेल ती साईज तुम्हाला या ठिकाणी किती करायचं आहे, 5000 अशा पद्धतीने तुम्हाला सेट करायचे. ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा, डबल चौकोन राईट क्लिक, त्याच्यानंतर व्हाईट रंगाचा बॅकग्राऊंड सिलेक्ट करा, प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी 3 डॉटवर जाऊन ब्राउजवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे काही फोल्डर असेल ते फोल्डर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्क्रीनवर बघू शकता सर्व जे काही PNGs तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले त्या सर्व या ठिकाणी आलेल्या आहेत. तर मी जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड या ठिकाणी ऍड करून घेतो. सर्वात पहिले बॅकग्राऊंडवर क्लिक करा, राईट क्लिक करा, सेटिंगच्या ऑप्शनवर यायचं आहे, रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं आहे आणि हाईट आणि विड्थ जी काय असेल ती तुम्हाला 100% करून राईट क्लिक, त्याच्यानंतर इथं जाऊन हे जे काय असेल ते लॉक करायचं आहे. पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी 3 डॉटवर जा, ब्राउजवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर हा जो काही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा PIN जे मी प्रोव्हाइड केला असेल हा घ्यायचा आहे. सेटिंगच्या ऑप्शनवर सेम तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाईल आणि हाईट आणि विड्थ या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 100% करून राईट करायचं. ओके, हा पार्ट झाल्याच्या नंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर ब्राउज
आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जी काही नेमप्लेट दिली असेल तर नेमप्लेट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. याच्यानंतर बाकीच्या सर्व जे काही पीएनजीज असतील मित्रांनो, तुम्हाला सेम प्रोसेस या ठिकाणी करायचं आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या बाकीच्या जे काही पीएनजीज असतील ते सुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता. तर मित्रांनो, बाकीच्या जे काही पीएनजीज असतील ते मी ॲड करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन दिसत असेल त्या बटनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण येत असतील किंवा तुम्हाला अजून दुसरे जे काही प्रॉब्लेम्स येत असतील आणि त्या सर्वांची जर चर्चा तुम्हाला माझ्यासोबत करायची असेल तर तुम्ही मला जाऊन इंस्टाग्रामला मेसेज करू शकताय किंवा आपले जे काही कमेंट बॉक्स असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकताय. तर या ठिकाणी सर्वांना जो काही रिप्लाय असेल तो मी करत असतो, थोडंसं मागं पुढं होईल पण रिप्लाय जो काही असेल तो मी सर्वांना या ठिकाणी करत असतो. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन द्यायची होती तर ते सांगत सांगत मी या ठिकाणी जे काही माझ्या पीएनजीज होत्या त्या ठिकाणी ॲड करून घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी फक्त एक पीएनजी आपली मिसिंग आहे तर ती आपण या ठिकाणी आता लावणार आहोत. त्याच्यासाठी आपण गॅलरीमध्ये गेलो, या ठिकाणी आलोत आणि या ठिकाणी आपला जो काही लोगोचा पीएनजी असेल तर हा मात्र लावायला तुम्हाला विसरायचं नाही मित्रांनो. तुम्ही तुमचा जो काही लोगोचा पीएनजी असेल हा नक्की या ठिकाणी सेट करा आणि याच्यामधूनच तुम्हाला जे काही ऑर्डर्स असतील तर ते यायचे खूप चान्सेस वाढतात आणि त्याच्यामधून तुमची जे काही अर्निंग वगैरे असेल तर ती होत असते. ओके मित्रांनो, जी काही डिझाईन असेल तर ती पूर्ण या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. आता हे जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीएलपी फाईल आणि पीएनजी फाईलची लिंक दिली असेल तर त्या दोन्हीलाही तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल आणि तो जो काही पासवर्ड असेल तो मी पासवर्ड कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला आहे. तर डायरेक्टच्या जे काही मी फाईल्स देत होतो बिना पासवर्डच्या तर ते बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट होत नव्हत्या, त्याच्यामुळे पासवर्ड टाकलेला आहे आणि तो जो काही पासवर्ड असेल तुम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला आहे. त्या ठिकाणी जाऊ शकताय आणि त्या ठिकाणचा पासवर्ड घेऊन तुम्ही तुमचे जे काही फाईल्स असतील ते फाईल्स या ठिकाणी ओपन करू शकता. बाकी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे. बाकी आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.